बोल कुणी दिला लखोटा. अरे कोण होता तो सांग. अरे बोल. अरे बोल के. दरोडा पडलेल्या पाटलांच्या घरचा ऐवज सापडला आणि दरोडेकरांना कोठडीत टाकले. बोल कुणी दिला लखोटा. तुर्तास बास आंबळ विश्रांती घ्या आणि परत या. जी. बाजी पाणी द्यायला. सांग कुणासाठी करतोयस हे. या लखोट्यातला मजकूर तुला सांगायचं नाहीये हे जाणून आहोत आम्ही आणि आम्ही तो विचारणारही नाही. तुला कैद करण्यात आता काहीच अर्थ नाहीये लक्षात आलंय आमच्या. जा आजाद केलं तुला. जा. घर संसार बायका मुलं यांच्यात सुखाने राहा. जा. ही बिदा घे आमच्याकडून. ओ आमच्याकडून. आमच्यातला फितूर कोण ज्याने तुला हा लखोटा सुपूर्त केला एवढं बयान दे. आम्ही परत येऊ तोपर्यंत तुझं बयान हवंय आम्हाला. बाजी. जी. आपल्यातल्या फितुराचं नाव सांगितलं तर ठीक नाही तर नवीन आसुडांची व्यवस्था करा. नाव मिळवा अथवा मोकळं करा. बाजी पुण्याची शान म्हणजे आपली कोतवाली पण इथंही फंद पितुरी. हा लखोटा त्या लोहापर्यंत पोचला याचा अर्थ चौकीतच कुणीतरी करतार आहे ज्याचं त्या शेराशी संगनमत आहे. बाजी इथं तू सोडता आमचा कुणावरही विश्वास नाही. आधी आपल्यातल्या गद्दाराचा शोध महत्वाचा. जी. तुम्ही काय फिकीर करू नका. मी छडा लावतो. हा लखोटा त्या लोहापर्यंत पोचला म्हणजे यामागे खचितच काहीतरी षडयंत्र आहे. आपल्याला ते समजायला हवं. लखोट्यात काय लिहिले. चंद्र सूर्यन चित्र आहे. आपल्याला या चित्राचाच अर्थ उलगडायचा आहे. घोड़ों का इंतजाम. तलवारबाज बहुत खूब. अब आज रात हम पुणे से हम. हुजूर 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 घात झाला. हुजूर गडबड झाली. हुजूर घात झाला. हुजूर घोर झाला. अहो आपण लोहाला पाठवलेला लखोटा त्याच्या कोतवालाच्या हाती लागला. हुजूर अहो आता तपासणी वाढणार गस्त वाढणार. आपण कसे जाणार पुण्याच्या बाहेर. हुजूर कसे जाणार. अरे थांबा थांबा सगळी तयारी थांबा. अरे देवा गजानना हे कसले विघ्न आणलेच रे. बघा बघा तो बाजी सोडणार नाही. हुजूर आपल्याला सोडणार नाही. तो
बाजी या हम तसं नाही हुजूर म्हणजे ते खेळणीवालीच्या वेळी झालेला घाव जबर होता ना म्हणून आम्हाला आपली काळजी वाटते हुजूर हर बार नसीब साथ नाही देता पिणीवाले और नसीब की डोर काटना शेरा का जुनून है हेच तर म्हणतो हुजूर मी आपल्याला हो आपण बाजीवर केलेला घाव जबर होता मागे तो मरता मरता वाचलाय पण आता काही त्याचं खरं नाही बघा बघा त्याचं नशीबही त्याला साथ देणार नाही आता माफी असावी हुजूर घाई घाईत एखादा शब्द इकडे तिकडे होण्याची शक्यता माफी असावी हुजूर आप ठहरे होने वाले पेशवा बिनी वाले जी माफी कैसी लोहा का जिम्मा सौंप कर जा रहे हैं आपको लोहा हमारे जिगर का टुकड़ा हमारा भाई जान से बढ़कर चाहते हैं उसको याद रखना हुजूर किंचितही चिंता करू नका आपण आम्ही बरोबर काळजी घेतो त्याची पण आपण नक्की परत या म्हणजे झालं शेरा कभी कोई काम अधूरा नहीं छोड़ता बिनी वाले शेरा जा रहा है तो सिर्फ वापस आने के लिए इस बार ज्वालाएं और जोर से भड़केंगी देखते देखते निकल जाएगी पूना को राख बन जाएगा तुम्हारा पूना उत्तम उत्तम हुजूर आम्हाला पूर्ण विश्वास आहे आपल्यावरती हुजूर पूर्ण विश्वास आहे आम्हाला हमने आपके भरोसे काम छोड़ा था सरकार हाँ तो दूसरा लखोटा भी पहुंचने की तजवीज के लिए आम्ही एवान पोहोचले असेल हुजूर वाडेगावच्या सरदाराला आमचा निरोप पोहोचवून या आत्ता चालू आहे जी तिथो कापड सोडवणं झालंय दोन चार दिवसांनी जातो की तुमच्या माग आम्ही काळजी घेतो त्याची आता काय मांडीवर घेऊन गाणी गायची आहेत का दोन वक्ताचं गिळायला देतोय ना हेच नशीब आहे त्या पोरक्याचं पोरका नका म्हणू मी त्याचा आज अजून चित आहे जन्माला आला आणि आईला खाल्लं त्यानं नाही तुम्हाला त्याचा सोस सहन होत नसेल तर घेऊन जा तुमच्या सोबत निघा बडे मी आजीला राहू देतेस मी जातो तुझा निरोप घेऊन ज्याची कामं त्यांनीच करावी तू तुझं काम कर छबू मी तर कुणालाच फुकट पोसायला बसली नाहीये हातपाय चालतायत ना तोवर काम करा नंतर पडून खाताना शरम वाटायची नाही जा आजच निघा लवकरात लवकर तो लखोटा पोचला पाहिजे जी येतो
कोतवालांचं दप्तर कोतवालांना द्यायचं, कोतवालांचं दप्तर कोतवालांना. बाजी, अय बाजी, बाजी. हा, अरे इथं काय करतोस? कोड सोडवते. कसलं? ह्यो लखोटा सापडलाय. यातल्या या चित्राचा अर्थच लागणार दादाजी. बघू. बाजी. हा, मला जरा जरा उमकतय बर का? काय हे बघ, हा चंद्र. हा हा, अरे चंद्र म्हणजे चांदव्यासारखे तुझ्या त्या. सिंह म्हणजे सिंह म्हणजे तू. अर्धा सूर्य म्हणजे, अर्धा सूर्य म्हणजे मावळतीचा. अरे गड्या, तुला भेटायला बोलवलं तुझ्या त्यांनी सांच्याला दादाजी. अरे खरंच आमच्या जमान्यात असंच सांगावं धाडायचे. जा गाड घे दादाजी. यो लखोटा लोहाकडे सापडलाय. लोहा? हा. कोण लोहा? दादाजी. ओ दादाजी, अहो बाहेर कोतवाल खोळंबलेत. ते का म्हणून? अहो तुम्ही त्यांचं दप्तर घ्यायला आलाय ना. व अरे इसरलोच की द्या इकडं. बाजी, या चित्राचा अर्थ मगल्याशिवाय सोडू नको त्या लोहाला. आलोच दप्तर देऊन मी. होय. हा चल र. खरच जायला पाहिजे का रे? वय रे, बडीबीचा हुकूम आहे. यो लखोटा वाळेगावच्या सरदारासनी पोचवतो आणि येतो ना माघारी. चिचू केला समजलं तर मला जाऊ बी देणार नाही तू. अरे बरी आठवण झाली. हे घे, हे घे. म्या केलं चिचोक्यासाठी इतक्या दिवसाच्या कमाईतून. चंदन, हे नाव कोणाचं? अगं आपल्या चिचोक्याच, पाळण्यातलं. त्याच्या आईने किती प्रेमाने नाव ठेवलं त्याच. अगं तुझ्याकडे जपून ठेव बर, मोठा झाला की देऊ त्याला. पण सध्या तू घाल. तो मोठा झाला की तू तुझ्या हाताने दे की त्याला. आता तू गेल्यावर त्याला फार वाईट वाटेल बघ. आत्ता आलास आणि परत माघारी निघालास सुद्धा दुसरं कोणी जाऊ शकणार नाही का? नाही चालणार. अगं महत्वाचा लखोटा आहे, मलाच पोचवा या सांगितलं. सदरा फाटलाय की तुझा? अगं राहू दे, वाटेनं घेईन शिवून मी कोणाकडनं तरी. अरे म्या कुठे भी जात नाही आणि तुला सोडून म्या कुठे जाणार? तुझ्या आक्का सोबत थोड बोलत होतो आणि आवरत होतो बस. बर आपण खेळूया का? आक्का चल आपण खेळूया. तुम्ही दोघं खेळा, मला जरा काम आहे. ते झालं की येते. हा बर, तिला जाऊ द्या. आपण दोघं जण खेळू. सांग काय खेळायचं? सागर गोट्या. सागर गोटे बर. अर्धा आडी लागते की तुझी? आता त्याला म्या काय करू? हा सदरा आज्याला नीट मापात यायला पाहिजे. चिचू
शिलेदार आले कोणाला तरी भेटायला आता आपलं माणूस भेटलं नाही की भेटावं असं वाटतच ना ते आज तुमचं मामा नाही सांगतील माझ्या मामांवर भलता जीव आहे की तुमचं नाही नाही ते आपलं असंच विचारलं काहीतरी विचारायचं म्हणून म्हणजे नाही तुम्ही समोर आला काय बोलायचं तेच कळलं म्हणजे मनात होते एक बोललो दुसरंच माणूस प्रेमात पडला की असं बोलतो ऐकलंय तुम्ही नाही ना कोणाच्या प्रेमात छाछा असं कसं प्रेमात पडन मग एवढे अस्वस्थ का तुमची एवढी चलबिचल होतीये तरी का बोलताय माझ्याशी ते आपलं माझी जिम्मेदारी म्हणून नाही म्हणजे जिम्मेदारी आणि प्रेमाचा काय संबंध नाही तुम्ही बोलायला लागला म्हणून मी बोललो मग तुमच्याच जिम्मेदारीची शपथ घेऊन सांगा तुम्ही नाही ना कोणाच्या प्रेमात खरं खरं सांगा म्हणजे ते अजून माहित नाही मला माहित कसं नाही माणूस प्रेमात पडल्यावरच जमिनीवर अशा रेघोट्या ओढतो चित्र काढतो सांगा बघू कशी दिसते ती नाही नाही प्रेमाचं नाही हे चित्र म्हणजे माझी जिम्मेदारी मला माहितीये तुमची जिम्मेदारी आकाशात तो चंद्र सूर्य तो दरवाजा तिन्ही सांजेला दक्षिण दरवाजा कशी कोणाला बोलवणार भेटायला आणि तो सिंह मी शेर नाही शेरणी आहे बर का बाकी चित्रांचे सांगावे चांगले जमतात तुम्हाला तिने सांचला दक्षिण दरवाजाकडे ते ध्यानात आलं ना पण तुमच्या तोंडून ऐकायचंय म्हणजे मला जे वाटतंय ते खरंय तर तुम्हाला वाटतंय तर तेच खरंय मग एकदा बोलूनही दाखवा बघा सांगून तुमचं माणूस तिन्ही सांजेला येईलही दक्षिण दरवाजापाशी मला असे पुतळ्यासारखे उभे ठेवून गेले आता परत काही सांगायला याच तुम्ही मी सांगते